देखा गाव कसं तयार होतो पहिलं जुनी जमाना मजार माणूस मनुष्य जे हा होता माणसाला शेफ्टी होती शेफ्टी गायब होई कन मनुष काही वर्षानंतर माणसा मजार आला कंदमुळे खायचा त्याच्यानंतर असा बदल होई कन पुरा माणसा इकडे मग शेती करायला गेला मग शेती ही जे असं एक एक पाडा एक एक टपरा मिळकण पुरा एक गाव तयार होला मग जडी गाव तडीत शेत करायला गे लग गेला मग आता खेती, खेती करायला देखली तर खेतीची आपण पहिला औजार बघली पहिले औजार जे होती आता खेता मजार ह्या जुन्या औजारा ही ही याला काय म्हणतात याला टिक्का म्हणतात प्रमाण भाषे मजार आपली भाषा म्हणजे याला टिक्कम म्हणतात याला प्रमाण भाषा मजार कधी देखला शेतींची औजार शेतीची कामा लागतो याला प्रमाण भाषा मजार खोरा म्हणतात आपण त्याला फावडा फावडा म्हणते कुदळ ही कुदळ अशा अनेक प्रकारच्या जुन्या साधन होती आता ह्या ह्या जुन्या साधनांचा वापर हा शेतकरी करत होता नंतर याचे काही वर्षांनंतर याची आजची जी काळ आहे ती आधुनिक खेती आली मग ह्या आधुनिक खेती म्हणजे आपण आधुनिक खेतीचे जे औजार होती त्याची आपण ओळख करूया आधुनिक खेती म्हणजे जसं जुनं जुनं कधी देखलं तर जुना लाकडी नांगर होता आता आधुनिक खेती म्हणजे हा लोखंडी नांगर दोन फळाच्या जुना नागर बैलाकन चालत होता ही ट्रॅक्टर त्यानंतर बडे बडे ढेकाय फोडीकन जुना पण वखराकन शेतकरी घाण पडत होती आधुनिक नंतर याला रोटावेटर वेटर म्हणते याकडे पुरे खेकाय ती काडी कचरा पुरा खत जेडा जेडी तयार होत जातो सब सब सवल होत ती पुरा आपली आपला जीवी बी खेताच्या सहा सहा फुटच्या अंतर अव्वल खोलाई होत पटापट कामा लवकर खेत तयार होतो जमीन भुसभुशीत होत त्यानंतर ही खेताकन सबन हे खेती झटपट तयार होत वेळेवर तो खेती पेरणी करून टाकतो पेरणी ओली हंगाम आला नंतर ही मळणी यंत्र पण ही मळणी यंत्र मजार तो ज्वारी कधी पेरीन तो ज्वारी काढतो सोयाबीन काढतो तीळ काढतो मूग काढतो उडीद काढतो गहू काढतो हरभरा काढतं इतल्या साऱ्या या पिकांच्या मशीन मध्ये निघतो पहिलं जुनी जमाना मजा कधी देखला तर ज्वारी काढायची होईल तर बैलांची पात अशी फिर बैलांची पात घाणीमानी 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 फिरी कर आठ आठ एक, एक महिना बैल फिरते तेव्हा ते ज्वारी निघ आता आठ ना पंधरा दिनाची गरज नाही लगेच दोन तीन घंटा मजार टाकली पुरी ज्वारी निघतं गहू निघतं जी बी काही पीक जी धान्य ती समान पटापणे आखण निघतो आता असा देखला तिथे दोन फाळ्या नागर देखला होता ही तीन फाळ्या नागर बी आता नवीन तंत्रज्ञान निघला की पलटी तर पलटीकन काय होतं की चरी पडत राहत नाही याकडून पुरी प्लेन जागा राहत आता असं आलं हे ही जो मशनरी आपण मजा देखली याच्या यान ही ट्रॅक्टर कन चालतो हा मेसी फगुशी ट्रॅक्टर यावर ह्या मशनरी अव्वल चालत आणि तो जो ट्रॅक्टर हा देखा आपण आपण ही जसं बाता एक शेतकरी आहे या शेतकरी ताल आपण भेट दिली आहे त्याची घराच्या सम खुदच्या ही सामान ना आपण एखादी कृषी केंद्राल कधी आपण गेलं तर कृषी केंद्र, केंद्र म्हणजे सब सामान राहत होती पण हा जो शेतकरी आहे त्या शेतकरीच्या या जो म्हणजे कोण काय काही खुदच्या सामान आहे त्याची खेतीच्या म्हणून आपण या लढी भेट दिली आपण दुसरा देखला ही पेरवाच्या यंत्र नवीन म्हणजे त्या म्हणजे माती पांबरेकन पेरजे तिफनकन पेरजे त्याला टाइम लागते भरपूर आता हा जो पेरणी यंत्र यात सबन पिरातो या पेरा, हरभरा पेरातो पेरा सोयाबीन पिरात ज्वारी पेरात फटाफट फटाफट याकर कामा होत सबध ही ट्रॅक्टरवर चालतो उदाहरणार्थ आता ही वखर ही महिंद्रा ट्रॅक्टर काय जोडला हे वक्खर चालला तर विद्यार्थी तर कसा विद्यार्थी मित्र आता तुम्हाला लग्ना होईल की पहिले जी जुनी खेती होती ती त्यावर भरपूर वेळ लागत होता पण आधुनिक तंत्रज्ञान वापरीकरण शेतीच्या काम ह्या जलदी व्हावं ले लागल्या होती तर आता तुम्हाला आधुनिक खेती आणि जुनी खेती हा फरक तुम्हाला समजला येऊन असा मला लागतो